मी निघालो काही दिवसांपूर्वी पुण्याला सिरीज सह्याद्रीसाठी. मी लागलो सिरीज सह्याद्रीच्या तयारीला, म्हणजेच पुण्याला जाण्यासाठी तयार व्हायला. तर माझी पॅकिंग वगैरे झाली आणि मला अर्जंट संकेतदादाकडे जायचं होतं आणि मी निघालो. काहीच वेळात मी संकेतदादाच्या घरी पोहोचलो आणि तिथून आम्हाला थोडे आमचे कामं निपटवायचे होते. आमची 2-3 कामं आटपल्यावर आम्ही गेलो नाश्ता करायला. तर रोहितला पण भूक लागली होती, त्याला पण घेऊन गेलो. आणि परत जी थोडी पॅकिंग राहिली होती ती करायला रूमवर आलो. टेंट वगैरे आणलेला होता आम्ही, तो पॅक केला. तर मी चाललो आज खूप दिवसानंतर एका ट्रीपवर आणि ही माझी पहिली ट्रीप आहे. आणि स्वप्न होतं की ज्या मी ट्रीपला चाललो हे तुम्हाला आता दिसणार आहे समोर, की मी कोण्या ट्रीपला गेलो होतो आणि काय काय मजा केली. तर हे माझं एक स्वप्न होतं की खूप दिवसांपासून मला वाटत होतं की हे आपल्याला करायचं आहे, म्हणजे करायचंच आहे. तर माझ्यासोबत नेहमीप्रमाणे रोहित आहे आणि मी सकाळपासून, आता तुम्हाला ते दिसतच आहे की मी सकाळपासून पॅकिंगच्या यात लागला. आमचा टेंट आलेला आहे, बॅग पॅक आहे, ही बॅग पॅक आहे. आज आमची पुण्याची बस आहे 6 वाजता. तर आता आम्ही इथून एका आमच्या मित्राकडे निघतो, कारण की आमचं अर्ध सामान तिकडे आहे आणि बाकी आम्ही तिकडे प्लॅनिंग करून बाकी तुम्हाला. जाण्यासाठी मी पूर्ण रेडी झालो, त्यानंतर बॅग घेऊन निघालो आमच्या बसकडे. बसमध्ये बसल्यानंतर मला भेटली विंडो सीट. मग काय, पुण्याला पोहोचेपर्यंत मी नजाऱ्यांचा आनंद घेत बसलो. अमरावतीवरून निघाल्यानंतर जवळपास रात्री 10:30 आमची बस एका धाब्यावर थांबली. त्यानंतर तिघांना पण भूक लागलेली होती. जेवण झाल्यानंतर काहीच वेळात आम्ही बसमध्ये परत आलो. त्यानंतर जेवण झाल्यामुळे रात्री कधी डोळा लागला हे माहीतच नाही पडलं आणि सकाळी उठतो तर काय, आम्ही पहाडांच्या मधात. मग काय, घेतला कॅमेरा आणि काढले सिनेमॅटिक्स. अथांग 12 तासांच्या प्रवासानंतर आम्ही तिघं पण पोहोचलो पुण्याला. आणि काय, ज्या स्टॉपला आम्ही उतरलो बसमधनं तो स्टॉप आम्हाला माहीत नव्हता कोणता आहे. तर आम्हाला जायचं होतं तिथून मनपा, मग आम्ही एक ऑटो केला आणि निघालो मनपा स्टॉपसाठी. जवळपास मी साहिलला 1 वर्षानंतर भेटलो, तो कारण की स्टडीजसाठी पुण्याला आलेला आहे आणि त्याचा लहान, म्हणजेच ते दोघं ट्विन्स आहेत, त्याचा एक दुसरा भाऊ पण म्हणजे सौरभ, तो पण पुण्यातच आहे. त्यांचा आधीपासूनच चांगलं पटायचं, तर हे बसले आपल्या मस्त्या करत आणि मी घेत राहिलो सिनेमॅटिक्स. मग काय, आम्ही मनपावरून ॲटो केला स्वारगेटसाठी आणि स्वारगेटवरून गेलो आम्ही कात्रज, म्हणजेच सौरभला भेटायला.
काहीच वेळात आम्ही पोचलो कात्रज स्टॉपला आणि निघालो सौरभकडं, म्हणजेच भारतीय कॉलेजच्या कॅम्पसमधून. अथांग 12 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो पुण्याला. आता मी कोणत्या एरियात आहे हे मला माहीत नाही, ते तुम्हाला व्हिडिओत मी जसा आता व्हॉइस ओव्हर करणार होतो ते तुम्हाला कळेलच. आणि ह्या साईडला आहे माझा सौरभ, ह्या साईडला माझा साहिल, हे माझे चाईल्डहूड फ्रेंड्स आहेत, म्हणजे 5वी ते 12वी दोघं जण माझ्यासोबत होते. हे दोघंही वर्ध्याचे आहेत, दोघं भाऊ आहे, हा पण पुण्यात आहे आणि हा पण पुण्यात आहे. पण तू काय करताय? मी करताय व्हिज्युअल आर्ट्स. हा व्हिज्युअल आर्ट्स करताय. तू? गेम डिझायनिंग. हा गेम डिझायनिंग करताय. तर आजपासून आपल्या ब्लॉगला बाकीच्या म्हणजे इथून बाकीच्या आपल्या सिरीजला झालेली आहे सुरुवात. तर इथून हे माझ्या म्हणजे इथं मी पुण्यात आलो तर हे मला बाकी मदत करणार आहेत. आणि मी आता सौरभच्या फ्लॅटवर आणि संध्याकाळी साईलच्या फ्लॅटवर आहो. तर तुम्हाला अजून मजा येणार आहे, अजून काही लोक जॉईन होणार आहेत. तर तुम्ही बघत राहा आणि शेअर करा, प्लीज शेअर करा. सौरभच्या फ्लॅटवर पोचल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि कपडे चेंज करून निघालो दगडूशेठांचं दर्शन करायला, कारण की पुण्यात आल्यानंतर ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. बाप्पांचं दर्शन खूप मस्त झालं आणि आतमध्ये कॅमेराची परमिशन नव्हती तर मी काही शूट करू शकलो नाही. दर्शन झाल्यानंतर परत सौरभच्या फ्लॅटवर येता येता आम्हाला भूक लागली, तर आम्ही कोल्ड कॉफी पिलो आणि सौरभकडे गेलो. तिथं आमच्या बॅग्स होत्या आणि बॅग्स घेतल्या आणि आम्ही निघालो साहिलकडं, कारण की साहिलच्या फ्लॅट जवळून कर्जत जाण्यासाठी ट्रेन आणि बाकी सर्व गोष्टी जवळ होत्या. साहिलने मला खूप चांगली अरेंजमेंट करून दिली. त्याच्याजवळ खूप चांगला सेटअप आहे आणि मी जो तुम्हाला माझा फ्रेंड दाखवला होता साहिल, आता मी त्याच्या फ्लॅटवर आलेलो आहो. आणि उद्या साहिल, मी, संकेत दादा आणि रोहित आम्ही उद्या अजून कुठंतरी बाहेर जाणार आहोत. प्लॅनिंग खूप सारे केलेले आहेत आणि खूप सारं फिरायचं आहे. आणि आता हा व्हिडिओ मी इथंच संपवत आहो, कारण की मला आता एडिटिंगला बसायचं आहे. तर तुम्ही प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा.